येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्या नगरीसह संपूर्ण देशभरात राममय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. अशातच अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची दृश्य आज समोर आली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपल्याला मिळते. सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात ही रामलल्लाची मूर्ती विराजमान झालीय. दरम्यान कृष्ण शिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी तयार केलीय. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या लोकार्पण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिवस म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलंय. या दिवशी देशभरात दीपावली साजरी करण्यात यावी, घरोघरी दिवे लावण्यात यावे, दीपोत्सव साजरा करण्यात यावा असं आवाहन त्यांनी केलंय. प्रभू श्री राम लंका जिंकून 14 वर्षांचा वनवास करून अयोध्येत परत आले होते तेव्हा अयोध्या वासियांनी दिवाळी साजरी केली होती. अगदी तशाच प्रकारचा उत्साह साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातही पुणेकर दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झालेत. सध्या बाजारपेठेत विविध रंगी आकर्षक आकाश कंदील दाखल झाले असून बाजारपेठांमध्ये कंदील दिवे खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर की राम मंदिराच्या सोहळ्यासाठी आपल्याला राम दिवाळी साजरी करायची आहे या संकल्पनेवरून आमच्या व्यापारी समूहामध्ये चर्चा झाली. आपण आकाशकंदील बनवूया. त्यानंतर एक महिनाभर झाला आम्ही सर्वजण आकाशकंदील बनवत आहोत.